भाजपला ती एक चूक चांगलीच महागात पडली आता तीच पुनरावृत्ती पुन्हा होणार गिरीश बापट यांच्या नंतर पुण्याच्या एक हाती नेतृत्वाचा कोण असेल चेहरा पुण्यात भाजप संपली पुन्हा पवारांचा करिश्मा चालणार का फडणवीस की पवार पॅटर्न पुण्याची पुढची गणित काय सांगतात नेमकं का घडलंय काय भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुन्हा पोटनिवडणूक होणार का आणि झाली तर उमेदवारी नेमकी कोणाला मिळेल याची शहरात चर्चा सुरू आहे मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्याची पोटनिवडणूक लागली टिळक कुटुंबातून उमेदवारी नाकारल्यानं भाजपला पराभवाचा झटका बसला आता गिरीश बापट यांच्या जाण्यानं रिक्त जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे त्यामुळे कसब्यात जे घडलं तेच पुन्हा होण्याची शक्यता नाकारता येत नाही कायदे तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे वर्षभरानंतर पुढच्या निवडणुका आहेत त्यामुळं कायद्यानुसार ही पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे एकोणीसशे एक्कावन्न सालचा एकशे एकावन्न एक का कायद्यानुसार जर एक वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणूक घ्यावी लागते तर लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या एप्रिल किंवा मे मध्ये होणार आहे त्यामुळं ही निवडणूक घ्यावी लागेल आणि ही निवडणूक सहा महिन्याच्या आत घ्यावी लागते विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेची ही निवडणूक होईल कोणत्याही कारणामुळे जागा रिक्त झाली तर त्या जागेवर सहा महिन्यांच्या आत पोटनिवडणूक घ्यावी लागते आणि त्याचप्रमाणे गिरीश बापट यांच्या जागी देखील पोटनिवडणूक जाहीर होईल आता ही पोटनिवडणूक जाहीर झाली तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीप्रमाणेच भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची असेल भाजपकडून ही निवडणूक टाळण्याचा प्रयत्न होणार नाही मात्र बिनविरोध करण्याचा प्रयत्न भाजपकडून मोठ्या प्रमाणात केला जाऊ शकतो कारण भाजप कायम निवडणुकीसाठी तयार असतात खासदारकीची निवडणूक असल्यामुळे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी अमित शहा जे पी नड्डा हे देखील या निवडणुकीमध्ये लक्ष घालतील गिरीश बापट यांच्या रिक्त झालेल्या जागेवर निवडणुका झाल्या तर भाजप आणि महाविकास आघाडीसमोर उमेदवाराची निवड हे मोठं आव्हान असणार आहे अधिक काळ गिरीश बापटांची जागा रिक्त राहणार असेल तर निवडणुका घेणं बंद आहे या पोटनिवडणूक जाहीर झाल्या तर बापटांच्या कुटुंबियांमधील सदस्याला उमेदवारी दिली जाऊ शकते मुलगा गौरव बापट आणि सून स्वरादा बापट या दोघांना उमेदवारी मिळू शकते मात्र गौरव हे राजकारणामध्ये फार सक्रिय स्वरदा यांच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो बापटांच्या घरी उमेदवारी दिली बिनविरोध होऊ शकते यामध्ये भाजपकडून माजी महापौर मुरलीधर मोहोळ भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि भाजपचं महिला नेतृत्व म्हणून मेधा कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा आहे तर महाविकास आघाडी किंवा काँग्रेसकडून अरविंद शिंदे मोहन जोशी राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप यांच्या नावाची चर्चा आहे किंवा दोन्ही पक्षांकडून नवीन चेहरा उमेदवार म्हणून घोषित केला जाऊ शकतो कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या वेळी ब्राह्मण फॅक्टर गाजलं होतं त्याचा फटका भाजपला बसेल असं बोललं गेलं मात्र त्याप्रमाणे काही घडलं नाही ब्राह्मण उमेदवार पाहून ब्राह्मण समाज मतदान करतील असा संभ्रम होता मात्र विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी हा संभ्रम दूर झाला कारण ब्राह्मण मुद्दा समोर ठेवून उमेदवारी जाहीर केली होती त्यांना फार कमी प्रमाणात मतदान झालं यावेळी जर भाजपकडून ब्राह्मण उमेदवार दिला तर विरोधी पक्षाकडून ब्राह्मण उमेदवाराचा विचार होण्याची शक्यता आहे थोडक्यात कसबा पोटनिवडणुकीमध्ये पवार जशी सूत्र हलवली आता तशीच काहीशी परिस्थिती पुन्हा होणार का असा सवाल उपस्थित होतोय यावर तुमचंही मत कमेंटमध्ये कळवा आणि हा मुद्दा आवडल्यास जरूर शेअर करा तुम्ही हा व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर बघत असाल तर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा आणि वर बघत असाल तर आपल्या युट्यूब चॅनललाही आवर्जून सबस्क्राईब करा